संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी गौरी. आपण पाहत आहात संध्या लाईव्ह. जुन्नर तालुक्यातील वारुळवाडी येथील चिमणवाडी शिवारात दत्तात्रय चिमाजी बनकर यांचा 8 लाख रुपये किमतीचा पूर्णवाढ झालेला 2.5 एकर ऊस विद्युत प्रवाहाच्या शॉर्ट सर्किटमुळे सोमवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी जळून खाक झालाय. या घटनेचा महावितरण विभागाकडून पंचनामा करण्यात आला असून शेतकरी संघटनेचे जिल्हा पदाधिकारी प्रमोद खांडगे यांनी योग्य नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. महावितरणचे उपअभियंता डोंगरे यांनी या घटनेचा पंचनामा केला असून योग्य ती भरपाई मिळवून देऊन तसेच तेथील विजेचे रोहित्र शासकीय खर्चाची मंजुरी घेऊन योग्य ठिकाणी बसवण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे. शोभा दत्तात्रय बनकर. काय झालं, ऊस जळालं इथं रात्री? हा, काल डीपी वरून गोळे पडले लाईटचे आणि लगेच पेट घेतला. लगेच जोरा जोरात आजच लागली, भिजवणं शक्य नव्हतं. किती एकर ऊस होता आपला? 2.5 एकर. याच्या आधी पण तुमचा ऊस जळाला होता? हा, तीन वेळा जळाला होता. तिन्ही वेळेचं कारण काय होतं? डीपी वरन शॉर्ट सर्किट होऊनच दुपारच्या वेळेला आवाज व्हायचा आणि लगेच पेट घ्यायची. मग तुम्ही एमएससीबीकडे तक्रार केलेली आहे? तक्रार कधी केली होती? 20 साली केली. काय कारवाई झाली? काहीच नाही. त्यांनी आम्हाला 1 रुपया सुद्धा भरपाई मिळाली नाही. आणि जी डीपी जळती आहे तुमची, तर ती बदलून पण नाही मिळाली? नाही बदलून. ते लोक काहीच दुर्लक्ष करतात, काहीच केलं नाही त्यांनी. काय म्हणतात ते? उलट म्हणतात सर्वे तुम्हाला लाईन बदलायची असेल तर त्याला पैसे द्या म्हणतात. तुम्हीच पैसे द्या, खर्च लागेल. आमची ती नुकसान भरपाई देतच नाहीत, पण तेच पैसे मागतात आमच्याकडून. किती पैसे मागतात? 3.5 लाख रुपये. आता हे ऊसाला आम्ही 1.5 वर्ष खर्च केलाय आणि आज ऊस जळाला. ऊसाचा आम्हाला काहीच नफाच नाही आहे. काही कारखाना बंद. हा, कारखाना बंद असल्यामुळे ऊस जात नाही आणि त्यांना कसे पैसे? त्यांच्या चुकीमुळेच आमच्या ऊस जळतोय प्रत्येक वेळेला. त्यांनी आम्हाला याची नुकसान भरपाई मिळावी आणि डीपी पण बदलून मिळाली अशी आमची अपेक्षा आहे. साधारण नुकसान झालं 8 लाखाची. 8-9 लाखापर्यंत होतं जवळ, इतका ऊस नंबर 1 चा होता. खासदारांकडे तक्रार केली, एक पोलीस स्टेशनला केली आणि त्यांच्या ऑफिसला एक तक्रार केली. आणि आपलं तालाठ्याकडे तक्रार, त्यांचा पंचनामा झाला इथे येऊन. त्यांनी पंचनामा केला. आंब्याची झाडं होती पहिल्या वेळेला, आमचे मोटारी जळाल्या, 100 पाईप होते, बारी होती, ठिबक होतं, पूर्ण सगळं जळून खाक झालं. पण आम्हाला त्यावेळेला काहीच मिळालं नाही. वालवडीची लाकडं होती, एक ट्रक भर लाकडं होती, पण त्यांनी अजिबात दुर्लक्षच केलं. त्याचं आम्हाला काही सुद्धा मिळालं नाही. ऊसाचंही नाही मिळालं आणि हे सुद्धा नाही. 1 रुपया कधीच मिळाला नाही, पण प्रत्येक वेळेला हे असं जळतंय. काय मागणी आम्हाला? नुकसान भरपाई मिळाली. आम्ही सांगाल त्या दिशेने जाऊन द्यावा, म्हणजे आमच्या सोयीनुसार कुठं आमचे काही क्षेत्र थिंगी नाही पडली पाहिजे ना, हा दृष्टिकोन आहे ना आमचा. 2 सर्व्हे नंबरच्या बांधावर आम्ही देऊ त्यांना काढून. हा डायरेक्ट वावराच्या मधून जातोय, त्याच्यामुळं काही ऊस असतं. आता बागेचे क्षेत्र झाले त्यावर थिंगी पडतीच ना. तर हा तेवढा दृष्टिकोन ते आम्ही त्यांना 8 दिवसापूर्वी ह्या गोष्टी जळाच्या अगोदर सांगितल्या होत्या. त्यावेळी ते म्हणले तुम्हाला खर्च येईल, असं होईल, तसं होईल. त्याच्यानंतर आम्ही खादरांकडे जाणार होतो, पण ती नेमकी आता परत तीच वेळ आली 8 दिवसांनी आम्हाला प्रतिनिधी मंगेश पाटे, नारायणगाव. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.